जसं मी सुरुवातीलाच म्हणाले, एक लडका और लडकी कभी दोस्त हो सकते है क्या, सो तुमचा त्यावर किती विश्वास आहे आणि काय सांगाल त्याविषयी? आहे आमची मैत्री छान. नाही, मैत्री अशी नाही आहे, म्हणजे ही मला म्हटली होती की आज आपण कुठल्या तरी हॉटेलला जाणार आहोत. मैत्री जरी नाही म्हटलं तरी जो बॉन्ड असतो. नाही, मी म्हणून आलो होतो की चला जेवायला मिळेल. नंतर ही म्हणली की कुठल्या तरी स्टुडिओत जायचंय आपल्याला, तर मग माझा हिरमोड झाला. मग ती म्हणली काम करतो झाल्यानंतर आपण जेवायला. म्हणलं मग ठीक आहे, मग मी मित्राचा अभिनय करायला येतो. नाही अशी समजा मी एक उदाहरण देतो. एक समजा आपण घरात बसलेलो आहोत आणि घरात आपल्या एक खिडकी आहे आणि त्या खिडकीतनं रोज तुला कचरा बघायला मिळतो रोज, तर यू हॅव टू ऑप्शन्स, की बघत राहा आणि दुसरं तू खिडकी बंद कर. पण इव्हेंच्युअली तुला तुला माहिती होतं, तुझ्या ब्रेनमध्ये कुठेतरी फिक्स होतं की खिडकीच्या बाहेर कचरा आहे. तू समजा दुसऱ्याच्या घरात गेली आणि तुला फक्त खिडकीच्या बाहेर बघताना मनुष्य तो दिसला, तर तुझ्या ब्रेनमध्ये सेव्ड असलेली गोष्ट काय की खिडकीच्या बाहेर कचरा आहे. तर तू त्या माणसाकडे तशीच बघते की हा खिडकीच्या बाहेर कचरा बघत बसली, कळत आहे? सो आता काय होतं, ज्याचं त्याचं ते अपब्रिंगिंग असतं आणि त्या काय म्हणतात तेवढं ते संकुचित आहे. संकुचित हा थोडा निगेटिव्ह शब्द जरी असला तरी वाढ जशी झाली आहे तसं आपण एकमेकांकडे बघतो किंवा दुसऱ्यांच्या नात्यांकडे बघतो आपण, तर मॅक्सिमम आपण संकुचितरित्या बघितल्यामुळे आमच्या दोघांकडे तसं बघितलं गेलं असेल. ते प्रत्येकाचं परसेप्शन आहे. मी हा पण ती चूक बरोबर नाही, ती त्यांची वाढ तशी आहे तर त्याला आपण काही करू शकत नाही. म्हणून मला त्याचं काही वाटत नाही की कोणी काही म्हणू दे. आम्हाला नाही काही फरक पडत. हा सो श्वेता, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की बऱ्याचदा मुलींचं असं असतं की मेल बेस्टी असणं आणि स्पेशली लग्न झाल्यानंतर असं बोललं जातं की मेल बेस्टी इज बिगेस्ट रेड फ्लॅग, असं सोशल मीडियावर तुम्ही सुद्धा बऱ्याचदा ऐकलं असेल. सो याविषयी काय सांगाल? जसं हा म्हणाला तसं की प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे एखाद्या नात्याकडे बघायचा, परसेप्शन असतं आपलं. माझं तसं नाही आहे किंवा लोक माझ्याकडे कसं बघतायत, सोशल मीडियावर आमच्याबद्दल काय बोललं जातं किंवा कोणाबद्दलही कुठल्याही नात्याबद्दल काय बोललं जाते, ह्यानी माझ्या मला आणि माझ्या ना कुठल्याही नात्याला फरक पडता कामा नये. कारण शेवटी तो सोशल मीडिया आहे, आपण त्याच्यावर येणाऱ्या कमेंट्सना किती महत्त्व दिलं पाहिजे. किंवा आपल्या आता आम्ही आमचा फोटो वगैरे टाकला तर त्याच्यावरती काही निगेटिव्ह कमेंट्स येतात ना, पण जर मी त्यांना रिप्लाय केला तर मग त्यांना महत्त्व दिल्यासारखं होतं. म्हणून मी अशा कुठल्याही कमेंटला रिप्लाय देत नाही आणि त्यांच्या कुठल्याही कमेंटनी मला फरक पडत नाही. अगदीच. आणि सर तुम्ही काय सांगाल? नाही, हे म्हणजे काय होतं माहिती का, आपण एक बॅरियर क्रिएट करतो की मला कमेंट निगेटिव्ह आली, त्या माणसाने मला निगेटिव्ह कमेंट केली. आपण सगळे एक आहोत, हा समाज आहोत आणि या समाजामध्ये मी जर काही हिच्याबरोबर राहत असेल तर त्याचा अधिकार आहे, त्याचा हा अधिकार आहे ना की तुम्हाला चांगलं म्हणू शकतो तर तो मला वाईटही म्हणू शकतो, तो त्याचा अधिकार आहे. आणि तो काय बोलतो हे यांनी तो कसा वाढला आहे किंवा काय आहे, त्याचे परसेप्शन्स कसे क्रिएट झाले आहेत याच्याकडे मला असं वाटतं, मी त्याच्याकडे बघतो. उगीच त्याला काहीतरी म्हणून मोकळं व्हायचं किंवा तो निगेटिव्ह बोलला आहे माझ्याबद्दल, तोच मनुष्य तुझ्याबद्दल पॉझिटिव्ह बोलला तर तुला ते हवं हवंच आहे ना. म्हणजे हे करतो की तोच मनुष्य तुझ्या म्हणजे सगळ्यांनी तुझ्याबद्दल ही जी स्पर्धा लागलेली ते सगळ्यांना मी आवडलोच पाहिजे आणि मी जे काहीही केलं तरी आवडलंच पाहिजे. आणि मला ती प्रत्येक वेळेस म्हणजे आता मी हिच्याबरोबर राहिलो ना की माझा आणि हिच्याकडे वाईट कोणी बघितलं नाही पाहिजे. मी माझा एकटा फोटो टाकला ना की सगळ्यांना खूप आवड, ही जी जबरदस्ती करतोय मी स्वतःवर की सगळ्यांना मी आवडलो पाहिजे, ती फार चुकीची आहे. मी जसा आहे तसा आहे आणि लोक जशी आहेत तशी आहेत आणि त्यांना जसं बघायचं असेल मला तो त्यांचं फ्रीडम आहे, त्यांनी तसं बघावं असं. आणि हे माझं फ्रीडम आहे, मी असा राहणं असं मला वाटतं किंवा मी तसाच राहतो. मी खूप लक्ष देत नाही त्या गोष्टींकडे आणि त्या एका गोष्टीसाठी लक्ष नाही देत कारण ती त्यांची अपब्रिंगिंग आहे, म्हणजे ती निगेटिव्हच आहे वगैरे असं नाही. काहीतरी संकुचित अपब्रिंगिंग झाल्यामुळे आहे. आता माझी पण काहीतरी अपब्रिंगिंग आहे आणि त्यातनं मी स्वतःला चार गोष्टींचा अभ्यास करून किंवा काय करून इथपर्यंत आणलंय. मी अजूनही चुकत असेल कुणाकडे बघण्यात किंवा कुठल्या स्त्रीकडे बघण्यात, कुठल्या पुरुषाकडे बघण्यात, कुठल्या नात्याकडे बघण्यात मीही चुकत असेल, पण तो संकुचितपणामुळे मी चुकतोय हे मला माहिती आहे. त्याला विचारायला नाही माहिती कमेंट करणाऱ्याला, त्याला तो विश्वास आहे की मी जे बघतोय यांच्याकडे ते तसंच आहे, तर त्याला ते फ्रीडम दिलं पाहिजे असं मला वाटतं.